नमस्कार, ऑथेंटिक डिश मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। सध्या थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ लवकर फर्मेंट होत नाही किंवा ते चांगलं फर्मेंट होत नाही, तर अशा वेळेला साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन इडलीचं पीठ लवकर फर्मेंट कसं करायचं आणि त्या पिठापासून मऊसूत, जाळीदार आणि पांढरी शुभ्र अशी इडली कशी तयार करायची, सोबतच साऊथ इंडियन पद्धतीची नारळाची चटणी कशी तयार करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सुरुवातीला आपल्याला डाळ आणि तांदूळ मोजून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही घरातील कोणतीही एखादी वाटी, ग्लास किंवा एखादं भांडं सेट करून घ्या आणि त्या भांड्यानेच किंवा वाटीनेच आपल्याला डाळ आणि तांदूळ मोजून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी इथे मी एक वाटी घेतलेली आहे, या वाटीनेच आपण डाळ आणि तांदूळ मोजून घेणार आहोत, म्हणजे मग आपलं जे डाळ तांदळाचं प्रमाण आहे ते चुकणार नाही। आता आपल्याला इडली जी आहे ती पांढरी शुभ्र मऊ लुसलुशी जाळीदार हवी असेल तर त्यासाठी तांदूळ कोणता निवडायचा, तर घरातला तुमचा रोजच्या वापरातला तांदूळ तुम्ही घेतला तरी चालेल, पण तो तांदूळ जुना असावा आणि जाड असावा। तर तांदूळ जुना आहे हे कसं ओळखायचं, की ज्या तांदळाचा भात बनवल्यानंतर तो मोकळा सुटसुटीत होत असेल तर तो तांदूळ जुना आहे असं समजावं। या इथे तुम्ही रेशनिंगच्या तांदळाचा देखील वापर करू शकता कारण याची इडली देखील मस्त मऊ, पांढरी शुभ्र आणि जाळीदार बनते। नवीन तांदळाचा इडलीचा बॅटर बनवण्यासाठी आपल्याला अजिबात वापर करायचा नाहीये। आता या भांड्यामध्ये तांदूळ एकाच वाटीने मोजून आपण काढून घेणार आहोत। तर पहिली वाटी, दुसरी वाटी आणि तिसरी वाटी, तर अशा रीतीने मी तीन वाट्या तांदूळ त्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता या ठिकाणी मी स्वच्छ निवडून घेतलेली पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे। आता इथे आपल्याला साल असलेली उडदाची डाळ घ्यायची नाही, जर साल असलेली उडदाची डाळ आपण घेतली तर इडली जी आहे ती थोडीशी काळसर होते। आता ज्या भांड्यामध्ये मी तीन वाट्या तांदूळ घेतले होते त्याच भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी भरून उडदाची डाळ काढून घ्यायची आहे। तर तीन वाटी तांदळासाठी या ठिकाणी मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। आता यातच आपल्याला एक चमचा मेथी दाणे घालायचे आहेत। मेथी दाणे घातल्यामुळे आपलं जे इडलीचं पीठ आहे ते लवकर फर्मेंट होतं आणि त्याचबरोबर इडली देखील आपली चवीला खूप छान लागते। मेथी दाणे जर नसतील तर त्याऐवजी तुम्ही एक चमचा मसूर डाळ देखील घालू शकता। सर्व साहित्य चांगलं एकत्र करून घेतल्यानंतर आता याला आपल्याला 3 ते 4 वेळा पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यामुळे डाळ तांदळाला लागलेली जी पावडर आहे ती निघून जाईल। 3 ते 4 वेळा डाळ तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय, म्हणजे डाळ तांदळाच्या दुप्पट पाणी आपल्याला यामध्ये घालून त्यावर झाकण ठेवून साधारण 7 ते 8 तास आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे। जवळपास 7 ते 8 तासानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डाळ तांदूळ भिजल्यानंतर मस्त असे दुप्पट झालेले आहेत, छान फुललेले देखील आहेत। तर सकाळच्या 9 वाजता जर तुम्ही डाळ तांदूळ भिजत घालणार असाल तर संध्याकाळच्या 4 वाजेपर्यंत डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले जातात। तर अशा रीतीने इथे आपले डाळ तांदूळ छान असे भिजलेले आहेत। आता यावरच जे पाणी आहे ते आपल्याला फेकून न देता डाळ तांदूळ वाटत असताना त्याचा वापर आपल्याला करायचा आहे। तर ज्या वाटीने आपण मोजून डाळ आणि तांदूळ घेतले होते त्याच सारख्या वाटीने मोजून आपल्याला एक वाटी जाड पोहे, म्हणजे कांदे पोहेचे जे पोहे असतात ते पोहे घ्यायचे आहेत। आता हे जे पोहे आहेत ते आपण एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। पोहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला 1/2 मिनिटभर आपण बाजूला ठेवून देऊ आणि डाळ आणि तांदूळ वाटायला घेऊ। तर या इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 पळ्या भिजलेले डाळ तांदूळ आणि मेथी दाणे आपण काढून घेऊ। भिजलेले डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता हे मिक्सरवर आपण फिरवून घेऊ। तर मिक्सरवर फिरवून घेतल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे आणखीन दाणेदारच वाटतंय, याचं आपल्याला बारीक पीठ तयार करून घ्यायचंय। तर यामध्ये मी डाळ तांदूळ भिजवल्यानंतर जे पाणी त्यामध्ये शिल्लक राहिलं होतं ते पाणी हे वाटण्याकरता घातलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपण हे मिक्सरवर फिरवून घेऊ। तर मिक्सरवर फिरवून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचं अगदी बारीक असं पीठ आपलं तयार झालेलं आहे। तर याची आपल्याला स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जर हे आणखीनही तुम्हाला दाणेदार आणि रवाळ असं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरवर फिरवून घ्या। तर इथे मी अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर आता हे जे इडलीचं बॅटर आहे ते आपण ज्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत ते भांडं शक्यतो थोडंसं मोठं घ्या, कारण इडलीचं पीठ जेव्हा फर्मेंट होतं तेव्हा ते जास्त फुलतं आणि भांड्यातून ते ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असते, त्यामुळे इडलीचं बॅटर काढून घेण्यासाठी जे भांडं घ्याल ते थोडंसं मोठंच घ्यायचं।
आपण भिजवलेले पोहे देखील चांगले भिजलेले आहेत. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि यातच भिजलेले दाळ तांदूळ देखील 2 ते 3 पळ्या काढून घेऊ. आता हे आपल्याला मिक्सरवर फिरून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत जमेल तितकं आपल्याला हे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. याची फाईन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची. तर या ठिकाणी भिजवलेल्या दाळ तांदळाची आणि पोह्यांची मी दुसरी बॅच देखील मिक्सरवर फिरून अगदी बारीक वाटून घेतलेली आहे. तर शिल्लक राहिलेले दाळ तांदूळ देखील मिक्सरवर फिरून याची आपण फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊ. सर्व दाळ तांदूळ मिक्सरवर बारीक वाटून मी याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला याचे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं आहे. आपण इथे ना सोडा वापरणार आहोत ना इनो. तर यामध्ये आपण घालतोय या पिठाला पुरेल इतकं मीठ. तर या ठिकाणी मी 1 चमचाभर मीठ यामध्ये घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण मिठाचा वापर करणार नाहीये. तर मीठ घालू आणि हे जे पीठ आहे ते आपण एकाच डायरेक्शन मध्ये साधारण 2 मिनिट हलवून घेऊ. असं मीठ घालून इडलीचं पीठ फर्मेंट करून घेतलं आणि ते फ्रीज मध्ये जर 5-7 दिवस ठेवलं तर अजिबात खराब होत नाही. असं मीठ घालून आपलं जे पीठ आहे ते चमच्याने एका डायरेक्शन मध्ये साधारण 2 मिनिट फेटून घेतलं की पीठ छान हलकं होतं. तर अशा रीतीने आपलं जे इडलीचं पीठ आहे ते फायनली तयार झालेलं आहे. आता याला आपण फर्मेंट करायला ठेवून देऊ. हे इडलीचं पीठ फर्मेंट होण्याकरता तुम्ही 3 वेगवेगळ्या पद्धती वापरू शकता. एक तर तुम्ही हे एखाद्या पातेल्याखाली किंवा भांड्याखाली झाकून ठेवू शकता, कुकरमध्ये ठेवू शकता, किंवा घरामध्ये असलेलं एखादं उबदार ब्लँकेट शॉल किंवा स्वेटर असेल त्यामध्ये हे पातेलं गुंडाळून ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर का ओव्हन आणि मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हे पातेलं ठेवून इडलीचं पीठ फर्मेंट करून ठेवू शकता. एकंदरीत काय तर एखाद्या उबदार ठिकाणी हे पीठ ठेवून तुम्ही इडलीचं बॅटर फर्मेंट करून घेऊ शकता. तर आज मी यापैकी कोणतीही पद्धत वापरणार नाही. हे पीठ मी असंच फर्मेंट होण्याकरता ठेवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर हे पातेलं एका ताटामध्ये ठेवा, कारण जेव्हा इडलीचं पीठ फर्मेंट होऊन ओव्हरफ्लो होईल तेव्हा ते ताटामध्येच पडेल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपलं जे इडलीचं पीठ आहे ते मस्त असं फर्मेंट झालेलं आहे, छान फुललेलं आहे आणि फुलल्यानंतर ताट तुम्ही बघू शकता अगदी पिठावर तरंगत आहे. तर याच्या वरचं ताट मी तुम्हाला काढून दाखवते. तर याला इतकी सुंदर अशी जाळी आलेली आहे की ती अगदी ताटाला देखील चिकटलेली आहे. याचाच अर्थ मस्त जाळीदार आणि हलकी फुलकी इडली बनवण्यासाठी आपल्याला जसं पीठ हवंय तसंच पीठ अगदी फर्मेंट झालेलं आहे. इनो आणि सोडा याचा जराही वापर न करता अतिशय हलकं फुलकं जाळीदार आणि पांढरं शुभ्र असं आपलं हे जे पीठ आहे ते बनून तयार झालेलं आहे. आता याला आपण थोडस मिक्स करून घेऊ. थंडीच्या दिवसात देखील अगदी मस्त असं आपलं हे जे पीठ आहे ते फर्मेंट झालेलं आहे. आता आपण लगेचच याच्या इडल्या तयार करायला घेणार आहोत. यामध्ये आपल्याला मिठाचा वापर करायचा नाही, कारण पीठ फर्मेंट होण्या अगोदरच आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं. इथे मी इडली पात्राला तेलाने अगोदरच थोडस ग्रीस करून घेतलेलं आहे. आता पळीच्या मदतीने आपल्याला यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे. याच्या प्रत्येक कप्प्यांमध्ये आपण अशा पद्धतीने पळीने बॅटर घालून घेणार आहोत. तर या ठिकाणी इडली पात्राच्या सर्व कप्प्यांमध्ये मी इडलीचं बॅटर घालून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर दुसरीकडे इडलीचा जो कुकर आहे त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये अशी एखादी लिंबाची फोड घालून घ्या, म्हणजे मग तुमचा जो कुकर आहे तो काळा पडणार नाही. आता यामध्ये आपल्याला एक एक जे इडलीचे स्टँड आहेत ते एका पाठोपाठ एक यावर असे ठेवून घ्यायचे आहे. इडली पात्र इडलीच्या कुकरमध्ये ठेवून दिल्यानंतर आता कुकरचं आपल्याला झाकण लावून घ्यायचंय आणि मध्यम आचेवरती साधारण 15 मिनिट आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे. इडली वाफवून तयार होते तोपर्यंत आपण इडली सोबत खाण्यासाठी नारळाची चटणी तयार करून घेऊ. आता 1 वाटी सालं काढून घेतलेले ओला नारळाचे काप आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. सारख्याच वाटीने 1 वाटी भाजलेली चण्याची डाळ देखील आपण यामध्ये घालणार आहोत. 3 मध्यम आकाराच्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. 4 लसणाच्या पाकळ्या घालूया. त्याचबरोबर 1/2 इंच आल्याचा तुकडा आपल्याला यामध्ये घालायचा. चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालून घेऊ आणि थोडस यामध्ये पाणी घालून मिक्सरवर फिरून हे आपण बारीक वाटून घेणार आहोत. सर्व साहित्य मिक्सरवर फिरून हे मी अगदी बारीक असं वाटून घेतलंय. मस्त अशी फाईन पेस्ट याची तयार झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आता याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी यामध्ये थोडस पाणी घालून घेऊ. पाणी घातल्यानंतर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय.
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चटणी घट्ट किंवा पातळ ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हवं असेल तर ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता, आणि हवं असेल तर याला मस्त असा खमंग फोडणीचा तडका देऊन देखील चटणी खाऊ शकता. तर त्यासाठी इथे मी गॅसवर तडका पात्र गरम करायला ठेवले. त्यामध्ये एक मोठा चमचा आपण तेल घालून घेऊ. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे, एक चमचा उडदाची डाळ घालून घेऊ. त्यानंतर कढीपत्त्याची पाने आपल्याला घालून घ्यायची. मस्त अशी कडकडीत फोडणी तयार झाली की यामध्ये दोन चिमुटभर आपल्याला हिंग घालायचं आहे. तर खमंग अशी फोडणी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. आता ही जी फोडणी आहे ती आपण या चटणीवरती घालून देऊ. तर मस्त असा चटणीला तडका बसलेला आहे आणि खमंग असा वासही येतोय. आता ही जी फोडणी आहे ती आपण चटणीमध्ये चांगली मिक्स करून घेऊ. तर अशा रीतीने खमंग आणि चवदार अशी इडली सोबत खाण्यासाठी नारळाची चटणी बनवून तयार झालेली आहे. दुसरीकडे 15 मिनिट झालेली आहेत आणि आपली इडली जी आहे ती वाफून तयार झालेली आहे. मस्त अशी पांढरी शुभ्र इडली आपली बनून तयार झालेली आहे. आता इडलीचे जे स्टँड आहेत ते आपण इडलीच्या कुकर मधून बाहेर काढून घेऊ आणि याला थोडस आपण थंड करून घेऊ. इडली थोडीशी थंड झाली की कोमट असतानाच इडली पात्रातून आपण चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने काढून घेणार आहोत. तर मस्त अशी पांढरी शुभ्र जाळीदार हलकी फुलकी मऊसूत इडली आपली या ठिकाणी बनून तयार झालेली आहे. इनो आणि सोडा याचा वापर न करता देखील आपण अगदी सोप्या पद्धतीने थंडी पावसाच्या दिवसात देखील अशा पद्धतीने पीठ फर्मेंट करून अगदी हलकी फुलकी आणि जाळीदार इडली तयार करू शकतो. तर या ठिकाणी एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवलेली आहे. तुम्ही याची जाळी बघू शकता आणि मस्त मऊसूत देखील झालेली आहे. तर एक एक करून सर्व इडल्या आपण इडली पात्रातून अशाच पद्धतीने काढून घेऊ. तर इडली बघा अजिबात कडक किंवा चिवट झालेली नाही, मस्त अशी जाळीदार आणि हलकी फुलकी आपली इडली बनून या ठिकाणी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये हे प्रमाण वापरून इडलीचा पीठ फर्मेंट करू शकता आणि त्यापासून मस्त अशी पांढरी शुभ्र आणि जाळीदार मऊ लुसलुशीत इडली तयार करू शकता. तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.